या मालिकेत तुझ्यासोबतच अलका कुबल आणि शरद पोंक्षे यांच्या सुद्धा भूमिका आहेत. तर या दोन दिग्गज कलाकारांसोबत काम करताना त्यांच्याकडून काय शिकायला मिळतंय? मी खूप लकी समजते स्वतःला की इतक्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळतंय. म्हणजे मागच्या सिरियल मध्ये पण स्वतः अमोल दादा होते, इतके छान, म्हणजे आपल्या सगळ्यांचं खरं तर एक आवडतं फेवरेट असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. त्यांची भाषण शैली खूप जास्त फेमस आहे. या मालिकेतही खरं तर खूप छान आणि मोठे असे दिग्गज आहेत. अलकाताई स्वतः आहेत, अलकाताईंकडे तर खूप एक्सपिरियन्स आहेच. अगदी आम्ही काम करत असताना सुद्धा त्या वेळोवेळी सांगत असतात. पण मी असं कायम म्हणते की बॅक ऑफ द कॅमेरा अलकाताई एक ग्रेट ऍक्ट्रेस आहेत, पण त्या ग्रेट माणूस सुद्धा आहेत. प्रत्येक युनिट मेंबरशी किती आपुलकीनं त्या बोलतात हे मी बघत असते. आणि एक आई आणि मुलीचं नातं कसं असतं त्या पद्धतीचं खरं तर आमच्या दोघींचं नातं आहे. त्या खूप आपुलकीने प्रत्येक माणसाची विचारपूस करत असतात. मला असं वाटतं की हा गुण खूप जास्त शिकण्यासारखा आहे प्रत्येकानंच त्यांच्याकडनं. आणि शरद काका माझ्या वडिलांची भूमिका साकारतोय. शरद काकाबद्दल सांगायचं तर तो त्याची मुलगी खूप जास्त मिस करत होता आम्ही जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा. आणि मी जेव्हा समोर आले तेव्हा माझ्या रूपाने त्याला त्याच्या मुलीची आठवण झाली. त्यामुळे तो मला पिल्लू म्हणतो बॅक ऑफ द कॅमेरा जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा. आणि खूप मजा मस्ती करत एकदम पॉझिटिव्हिटीने आम्ही काम करतो. ओके, म्हणजे सेटवरचं वातावरण फारच मजेशीर असणार आहे असं आम्हाला असं वाटतंय तुझ्या बोलण्यातून. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण पाहतो की मराठी मालिका असो, मराठी मालिकांमध्ये विशेषतः की स्त्रियांच्या सक्षम भूमिका आता येऊ लागल्यात, म्हणजे त्यात काही नवीन नाहीये. बऱ्याच मालिका अशा आहेत ज्यांच्यामध्ये सक्षम स्त्रियांच्या भूमिका पाहायला मिळतात. वेरॅज आधी सारख्या तशा भूमिका नाहीत की जी आधी सोशिक दाखवायची, गरीब बिचारी वगैरे असं दाखवायची. पण सध्या असं जरी असलं, म्हणजे त्या भूमिका जरी सक्षम दाखवल्या असल्या तरी कुठे कुठे कुठेतरी त्यांना एक अशी मुळमुळ बाजू असते. की उदाहरण द्यायचं झालं तर अगबाई सासूबाई, आता ही जी झी मराठीवरील मालिका आहे जी खूप गाजतीये, पण त्यातल्या भूमिकांवरती पण तेवढीच टीका होते की आसावरीच्या भूमिकेवर असो किंवा मग शुभ्राच्या भूमिकेवर असो. तर मग एक छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणून अशा भूमिकांविषयी तुझं काय मत आहे की छोट्या पडद्यावर आता अशा भूमिका साकारणं तसंच ठेवायला पाहिजे का आपण त्याच्याहून थोडं पुढे जायला पाहिजे आता? नाही, मला कायम असं वाटतं की म्हणजे प्राजक्ताला जर कुठल्या भूमिका करायला आवडतात तर प्राजक्ताला नेहमी डॅशिंग भूमिका करायला आवडतात. त्यामुळे माझं वैयक्तिक मत जर विचाराल तर मला कायम असं वाटतं की मुलगी किंवा आजची जी स्त्री आहे तर ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे. त्यामुळे खर तर आपण एक दोन मालिका असं समजू शकतो, पण प्रत्येक मालिकेमधनच जर स्त्रीचं हे रूप समोर यायला लागलं तर ते आपल्याला पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने धोक्याचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे 350 वर्षांपूर्वी महाराणी येसूराणी साहेबांचा इतिहास आपल्या महाराष्ट्राला आहे, आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचाच आदर्श समोर ठेवून इतक्या थोर व्यक्तिमत्वाचा आधार घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे. खरं तर मालिका किंवा एंटरटेनमेंट हे जे माध्यम आहे तर ते समाज प्रबोधनाचं काम करत असतं. समाज प्रबोधन करत असताना व्यक्ती तितकी प्रवृत्ती आपण असं म्हणतो समाजात आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की प्रत्येकच स्त्री ही डॅशिंग किंवा तितकी स्ट्रॉंग दाखवली पाहिजे. एक दोन आपण प्रोजेक्ट मध्ये खरं तर असं बघू शकतो, पण जर सारखंच असं बघायला मिळत असेल तर कुठेतरी माझ्या आजच्या 21व्या शतकातल्या महिलेमध्ये, मुलीमध्ये, माझ्या या सगळ्या मैत्रिणी बहिणींमध्ये जो कॉन्फिडन्स आहे रोजच्या जगण्यातला तो कुठेतरी कमी होईल, तो कुठेतरी हरवला जाईल असं वाटतं. त्यामुळे मला प्रामाणिकपणे असं वाटतं की डॅशिंग आणि जी महिला आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपल्याला काम करताना दिसतीये तिचं ते रूप सुद्धा समाजासमोर यावं.